हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयशमध्ये मी श्रेयश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश स्टँडर्ड 5th लेसन डे ड्रीम्स. चल तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. डे ड्रीम्स. डे म्हणजे दिवस, ड्रीम्स म्हणजे स्वप्न, म्हणजे दिवसा पाहिलेले स्वप्न. वन्स देअर लिव्ड अ कपल हू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन आयडल टॉक. कपल म्हणजे जोडपे, हजबंड वाईफ. स्पेंड म्हणजे घालवणे, खर्च करणे. आयडल टॉक म्हणजे निरर्थक गप्पा मारणे. एकदा एक जोडपे राहत होते जे त्यांचा बराच वेळ निरर्थक गप्पा मारण्यात घालवत असे. वन डे द हजबंड सेड, आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू कीप काउज. एके दिवशी हजबंड म्हणाला, मला नेहमीच गाय पाळायची इच्छा होती. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. जर मला कधी कुठून तरी जास्त पैसे मिळाले तर मी काही गाई विकत घेईन. But that means a lot of work. यावर त्याची वाईफ म्हणते, पण म्हणजे खूप काम करावं लागेल. You have to feed the cows, walk them, bath them, milk them. Cows need a lot of looking after. तुम्हाला त्यांना खायला घालावं लागेल, त्यांना चरायला नेवावं लागेल, त्यांना आंघोळ घालावी लागेल, दूध काढावे लागेल, गायींकडे खूप लक्ष द्यावे लागते. One cow would be enough. एकच गाय पुरेशी आहे. There's no need to buy more cows, said the wife. जास्त गायी विकत घेण्याची काही गरज नाही. But think of all the milk we will get if we buy more, said the husband. यावर हस्बंड म्हणतो, पण तू विचार कर, जर आपण जास्त काही विकत घेतल्या तर आपल्याला खूप सारं दूध मिळेल. That's true, the wife agreed. वाईफला हस्बंडचं म्हणणं पटत. ती म्हणते, ते तर बरोबर आहे. There will be so much milk that we can even have plenty of dahi and butter and ghee. आपल्याकडे खूप सारं दूध असलं की आपण खूप सारं दही आणि लोणी आणि तूप बनवू शकतो. Wouldn't it be lovely? किती छान होईल ना. How lucky that I have all these earthen pots kept aside. अर्थन पॉट्स म्हणजे मातीची भांडी. मी किती लकी आहे की मी ही सगळी मातीची भांडी बाजूला ठेवली आहे. आय विल यूज वन ऑफ द पॉट्स फॉर मिल्क, वन फॉर दही, वन फॉर बटर. त्यातलं एक भांडं मी दूध ठेवण्यासाठी वापरेन, एक दहीसाठी आणि एक लोण्यासाठी वापरेन. द घी आय विल पुट इन अनदर जार. तूप मी दुसऱ्या जारमध्ये ठेवेन. And I will use this remaining pot to send milk to my sister. आणि हे उरलेले भांडे भरून मी बहिणीला दूध पाठवेन. Send milk to your sister? Who said you could send milk to your sister? हजबंड म्हणतो, तुझ्या बहिणीला तू दूध पाठवणार? कोणी सांगितलं तू तुझ्या बहिणीला दूध पाठवू शकतेस? There will be plenty of milk if we have so many cows. Wife म्हणते, आपल्याकडे खूप साऱ्या गायी असतील तर आपल्याकडे भरपूर दूध असेल. Why shouldn't I send it to my sister? मग मी ते का नाही माझ्या बहिणीकडे पाठवू शकत. Because we are going to sell it in the market, that's why. त्यावर हजबंड म्हणतो, कारण आपण ते सगळं दूध मार्केटमध्ये विकणार आहोत, त्यामुळे. I will decide what to do with all that milk. मी ठरवणार सगळ्या दुधाचं काय करायचं ते. And not a drop of it goes to your sister, remember? आणि लक्षात ठेव, दुधाचा एक थेंब सुद्धा तुझ्या बहिणीकडे जाणार नाही. I will see how you can stop me from sending a pot full of milk to my dear sister. वाईफ म्हणते, मी बघतेच माझ्या प्रिय बहिणीकडे दूध पाठवण्यापासून तुम्ही मला कसे थांबवता. आय डू ऑल द हार्ड वर्क रनिंग आफ्टर द काउज, सो नॅचरली आय विल डिसाइड व्हॉट हॅपन्स टू द मिल्क. मी सगळी मेहनत करणार, गायींना काय हवं नको ते बघणार,
मग साहजिकच मीच ठरवणार की त्या दुधाचं काय करायचं. जस्ट स्टॉपिंग मी द वाईफ एक्सक्लेम, मला थांबवायचा प्रयत्न करून बघा. वाईफ रागाने ओरडून म्हणते, इज दॅट सो, शाउटेड द हजबंड. हजबंड पण रागाने ओरडतो आणि म्हणतो, असं का, वॉच दिस देअर, बघच मग आता. ही बिगेन टू लिफ्ट अँड स्मॅश द अर्थन पॉट्स वन बाय वन. तो एक एक पातीचे भांडे उचलतो आणि फोडायला लागतो. हिज वाईफ बिगेन टू स्क्रीम, ते बघून त्याची वाईफ ओरडायला लागते. गोपाल भांड हु वॉज पासिंग बाय हर्ड ऑल द कमोशन अँड रश्ड इनसाइड. कमोशन म्हणजे खूप जास्त आवाज, गडबड, गोंधळ. गोपाळ भांड त्यांच्या घराजवळून जात होता, त्याने हा गडबड गोंधळाचा आवाज ऐकला आणि तो गाईने घरात गेला. When he heard what had happened, he picked up a stout stick that stood in a corner and began to swish it through the air and pound it on the floor. जेव्हा त्याने काय झालं ते ऐकलं, त्याने बाजूची मजबूत काठी घेतली आणि हवेत फिरवू लागला आणि जमिनीवर जोरात आपटू लागला. स्टाउट स्टिक म्हणजे मजबूत काठी, स्विश म्हणजे हवेत फिरवणे, पाऊन ऑन द फ्लोर म्हणजे जोरात जमिनीवर आपटणे. द हजबंड अँड वाईफ वेअर बोथ अस्टाउंडेड टू सी हिज अँटिक्स. अस्टाउंडेड म्हणजे खूपच जास्त आश्चर्यचकित होणे. अँटिक्स म्हणजे वेड्यासारखं वागणे. गोपाळ भांड काठी हवेत फिरवून जमिनीवर आपटत होता, ते पाहून हजबंड आणि वाईफ खूप जास्त आश्चर्यचकित झाले. वॉट आर यू डुईंग, दे इन्क्वायर्ड. त्यांनी विचारले, तू हे काय करत आहेस. मूव असाइड, सेड गोपाळ भांड. गोपाळ भांड म्हणाला, बाजूला सरका. आय हॅव टू ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काउज. मला तुमच्या हवरट गाईंना हकलवून द्यायचं आहे. ड्राईव्ह अवे म्हणजे हकलवून देणे. ग्रीडी म्हणजे हवरट, लालची. यू हॅव लेट देम वंडर अँड नाव दे हॅव रिविन माय फील्ड ऑफ बीन्स अँड क्युकंबर्स. वंडर म्हणजे शांतपणे फिरणे, रुईन म्हणजे नाश करणे, डॅमेज करणे. तुम्ही त्यांना फिरायला सोडलं आणि आता त्यांनी माझ्या बीन्स आणि क्युकंबरच्या शेताची नासाडी करत आहे. ओ माय लवली फील्ड ऑफ बीन्स अँड क्युकंबर्स. ओ माझं बीन्स आणि क्युकंबरचं प्रिय शेत. बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड क्युकंबर्स, सेड द हजबंड. त्यावर हजबंड म्हणाला, पण तुझ्याकडे तर बीन्स आणि क्युकंबर्स शेतात नाही आहे. ॲज सून ॲज ही सेड दॅट, गोपाल भांड स्टॉप वेल्डिंग द स्टिक अँड लुक ॲट हिम विथ रेज्ड आयब्रोज. वेल्डिंग म्हणजे चालवणे. हजबंड जसं असं म्हणाला, तसं गोपाळ भांडने हातातली काठी चालवणे बंद केलं आणि भोवया उंचवून त्याच्याकडे पाहिलं. द हजबंड अँड वाईफ अंडरस्टूड वॉट ही वॉज ट्राईंग टू टेल देम. हजबंड आणि वाईफला आता समजते की तो त्यांना काय सांगायचा प्रयत्न करतोय. कॅन यू टेल वॉट ही वॉन्टेड टू से. तुम्ही सांगू शकता का गोपाळ भांडला काय सांगायचं होता. त्याला त्यांना सांगायचं होतं की ते सुद्धा ज्या गोष्टी नाहीच आहेत त्यांची दिवसा स्वप्न बघून उगाच गडबड गोंधळ घालत होते, ज्याचा काहीच उपयोग नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.